महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं पण तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीने व भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या वतीने टाळेंच्या गदरात आपण सर्वांचं स्वागत करूया। त्याचबरोबर सर्वांनी जुन्नर तालुक्यामध्ये आपण सर्वजण पुढे जात आहोत। त्या पुणे जिल्हा परिषदेचे विविध सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय संजय गणेश शर्मा भूमीमध्ये येतो। ज्यांचं आगमन झाले ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांचा आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्या सभेत जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष जनेशभाऊ पेंडे धर्मेंद्रजी खांडे साहेब संजयजी थोरात आणि सर्व सन्मान्य आचार्यांनी आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा तालुक्याच्या धावत्या बरोबर या ठिकाणी करण्यात आले आणि त्याच औचित्य साधून आपण बऱ्याच दिवस आपल्या भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी असावं, तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय असावं हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणून आज त्या संपर्क कार्यालयाचं खऱ्या दादांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि हे होत असताना आपल्या सर्वांना माहिती की आपण आदिवासी गटातून येणारे आणि पटातून येणारे आसन कोपर मांडव दामोशी मुंशी या ठिकाणातून जी लोकांना इथं आल्यानंतर ड्रेस बघायचं किंवा नेत्यांना आचार्यांना बोलून घ्यायचं किंवा कार्यकर्त्यांना बोलून बघायचं आणि हे सर्व सातत्याने कार्यकर्ते म्हणायचे की ताई तुमचं ऑफिस असं काम त्या ठिकाणी बरं होईल आणि संकल्पना भारतीय जनता पार्टीची संकल्पना तालुक्याच्या ठिकाणी एक संपर्क कार्यालय असावं आणि म्हणून आज हे संपर्क कार्यालय या ठिकाणी उभं केलं। इथून पुन्हा आपली कुठली गेली ठिकाणी होणार नाही। इथं आल्यानंतर जे जे काही आपलं काम असतं संबंधित काम त्या ठिकाणी कुणाला या कार्याला लाभाच्या योजनेचा भाव जरी भरता येत असेल तो सुद्धा त्या ठिकाणी भरून दिला जाईल। केवळ केवळ आपल्याला सर्व योजनांची माहिती त्या ठिकाणी लाभली जाईल हे खऱ्या अर्थानं जे संपर्क कार्यालयाचा मूळ हेतू होता तो खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी दादांच्या हातात त्या ठिकाणी चालू झालेले खर तर दादांना दुसरी कार्यक्रम घ्यायचा वेळ नाही। प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं दादा पुजारला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत असताना आपण मंडळी सगळं कारण आपल्याकडे दौरा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रवास सध्याकाळी करणार कार्यक्रम घ्यायचा का शास्त्रीत करायला नव्हे परंतु दादाने सांगितलं की मला ऑफिसचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार येणार आणि म्हणून आज या कार्यालयाच्या ठिकाणी उद्घाटन करणार दादाच्या हस्ते झालं आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच या ठिकाणी मनापासून आभार मानत असताना मी आधीच्या काही वेळी घेताना आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो। आपल्या
सन्माननीय धर्मेंद्र खंडे साहेबांचा सन्मान मंचावरती संपन्न झाले. आपल्या मनापासून त्यांनी विनंती केली जात आहे. सन्माननीय मधुकरजी रेखाबाई सो मेघा सती सुखाळे सो विठाबाई दादा तोपे
पाटील सो विमल लक्ष्मण पाटील सो मनीषा डोंगरे सो पुष्पा देवर करते सो आशा डॉक्टर करते सो मेरा हर्षचंद्र करते अंजना प्रभाकर भवानी चतुर्मा द्रौपदा गोंडीबा दाभाडे जिला भगवान डोंगरे ममताबाई तुकाराम टोपे सुनंदा रामचंद्र करते मीना बाबा डोंगरे कहीबाई सनावा मुंडे कलावती रामचंद्र डोंगरे सुनीता ताई सुनंदा डोंगरे मुक्का संगीता बाबू दाभाडे दाभाडे सुनीता जी का भोले जिंदाबाई रामचंद्र मुक्का फसावा जानेंद्र मुक्का देवाला जानेंद्र मुक्का रोहिणी जानेंद्र मुक्का आशाताई नामदेव भोई अश्विनी भास्कर भोई भोईनी अंकुश दुदाले त्याप्रमाणे कृपणा दोन मधील राजेंद्र सुकाळे प्रश्न करतोय निवडीची जुन्नर तालुक्याच्या अध्यक्षपदाची निवड याचा अवकाश होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी म्हणून संतोष नाना खैरे यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जुन्नर सह भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी सचिन खत्री यांची या ठिकाणी निवड जाहीर करण्यात येत आहे. प्रभारी माऊलिक साहेबांचा आदेश दिल्यानंतर आपण निवडून आणणार आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.